एव्हरीथिंग इज फेअर लव्ह अँड वॉर असं एक वाक्य आहे त्याला तर एक ॲडिशन जोडावं लागेल आपल्याला ती म्हणजे एव्हरीथिंग इज फेअर लव्ह अँड वॉर अँड पॉलिटिक्स कारण महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या चार वर्षाचा जर आपण पट बघितला तर आपल्याला असंच म्हणावं लागेल कारण आत्ताच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणाची एक सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी आता धक्कादायक म्हणावं का हा एक प्रश्न आहे कारण असे अनेक धक्के आपण आजपर्यंत प पचवलेले आहेत अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ आत्ता घेतलेली आहे आणि तेही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि आता अजितदादा हे एकाच लाईनमध्ये बसलेले होते आता आयडिओलॉजीचा काही प्रश्न आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये कार्यकर्त्यांची आता काय अवस्था झाली असेल हे देखील आता विचारात घेणं गरजेचं आहे पण या सगळ्यात काय महत्त्वाचं आहे तर ते म्हणजे अजितदादांनी शरद पवारांना का सोडलं तर या सगळ्याची काही कारण आपल्याला सांगता येतील त्याच्यामधलं एक पहिलं प्रमुख कारण जे सांगितलं जातं ते म्हणजे सुप्रिया सुळेंना दिलेलं कार्याध्यक्षपद पाठीमाग आपण बघू शकतो की शरद पवारांनी राजीनामा दिला होता राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा आणि त्याच्यानंतर एक खूप मोठं वातावरण खूप मोठी हाईप झाली होती महाराष्ट्राच्या राजकारणात त्याच्यानंतर शरद पवारांनी हा राजीनामा कार्यकर्त्यांच्या आग्रहास तो माघारी घेतला असं वातावरण तयार झालं पण त्याच्यानंतर ज्यावेळेस कार्यकारिणीची बैठक झाली दिल्लीमध्ये त्यावेळेस सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करण्यात आलं प्रफुल्ल पटेल यांना देखील कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली याच्यामध्ये सरळ थेट असं लक्षात येईल आपल्या की अजितदादांना साईडलाईन केलं गेलं आणि अजितदादांच्या ऐवजी सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली याचा सरळ अर्थ काय आहे तर ते म्हणजे शरद पवार यांच्या कार्यकाळानंतर सुप्रिया सुळे यांच्या हातामध्ये सगळी सूत्रं जाणार आहेत आणि हेच लक्षात अजितदादांच्या आल्यामुळं अजितदादा तेव्हापासूनच वेगळ्या हालचाली करू लागले होते आणि तीच त्यांची जी वेगळी हालचाल आहे ती आज आपल्याला कार्यस्वरूपामध्ये आल्याचं पाहायला मिळालं आणि उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे तर ते म्हणजे शरद पवारांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल अजित पवारांची केलेली कोंडी आता अजितदादांनी जो पहाटेचा शपथविधी घेतला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्याच्यानंतर अजितदादांना फ्लोअर टेस्टमध्ये त्यांचा विश्वासदर्शक ठरावामध्ये पराभव झाला आणि ते सरकार कोसळलं त्याच्यानंतर अजितदादा हे शरद पवारांसोबत आले आणि त्याच्यानंतर अजितदादांनी महाविकास आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण या सगळ्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय आहे तर शरद पवार यांच्या सांगण्यावरून हा सगळा सत्ता नाट्य घडलं असं देवेंद्र फडणवीस यांनी काही काळानंतर सांगितलं मात्र याला रिप्लाय देत असताना शरद पवारांनी हात वर केले आणि ही सगळी कृती आहे ती माझ्या परवानगी शिवाय झालेली आहे असं म्हणलं वास्तविक या सगळ्यामुळे झालं काय तर अजितदादांची बदनामी झाली अजितदादांचं जे इमेज आहे ती एक ब्रेक झाली आणि त्या सगळ्यामुळं अजितदादांची जे इमेज आहे म्हणजे ते ना घरका ना घाटका अशी परिस्थिती झाली आणि त्यांच्याबद्दल एक अविश्वासाचं वातावरण तयार झालं आणि आपली जी गोची झाली आहे याच्यामुळं अजितदादा हे गेल्या बऱ्याच काळापासून अस्वस्थ होते ती इमेज ब्रेक करायची असेल तर आत्ता आपल्याला ह्या गोष्ट करायलाच पाहिजे या जिद्दीनं पेटून उठत अजित दादांनी हे काम केलेलं असावं असं वाटतंय आणि म्हणूनच आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या पाठीमागं पहाटेचा जो शपथविधी झाला त्या शपथविधीमध्ये शरद पवारांनी जी इमेज ब्रेक झाली होती शरद पवारांच्यामुळे अजितदादांची ती इमेज सुधारण्याचं काम केलेलं आहे का अजितदादांनी हा सगळा एक मोठा प्रश्न का आहे तिसरं महत्त्वाचं कारण काय आहे तर ते म्हणजे घोटाळ्यांची चौकशी वाचवणे आता अजितदादांच्यावरती शिखर बँक घोटाळा असेल किंवा जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याबद्दलच्या काही चौकशी आहेत ही असेल किंवा राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवरती ईडीच्या चौकशीचे फेऱ्या सुरू आहेत या सगळ्यापासून जर वाचायचं असेल तर काय केलं पाहिजे तर एक तो प्रॅक्टिकल फॉर्म्युला वापरला आणि त्याच्यानंतर ते आत्ता भाजपसोबत गेले कारण भाजपसोबत जाणे हाच याच्यावरचा अक्षीर फॉर्म्युला असू शकतो असं अजितदादांना वाटलं असावं आणि म्हणूनच चौकशांच्या फेऱ्यांपासून वाचायचं असेल तर भाजपसोबत गेलं पाहिजे असं अजितदादांना वाटलं असावं कारण सध्याच्या घडीला जरी महाराष्ट्राच्या नेत्यांकडून भाजपच्या नेत्यांकडून त्यांच्यावरती आरोप केले गेले असले तरीसुद्धा नरेंद्र मोदींसारख्या केंद्रीय पंतप्रधान पंतप्रधानपदाच्या व्यक्तीनं सत्तर हजार कोटींचा घोटाळा झाला आहे का अशा पद्धतीची एक वक्तव्य केलं होतं आणि त्याच्यामुळं अजितदादा हे भाजपमध्ये गेले असावेत असं देखील म्हटलं जातं आहे त्याच्यानंतर ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अजितदादांसाठी एक डू ऑर डाय अशी सिच्युएशन होती जसं मी आत्ता म्हणलो त्याप्रमाणे अजितदादांची ना घरका ना घाटका अशी परिस्थिती झाली होती कारण शरद पवार यांच्या बाजूने देखील काही त्यांना प्र प्रतिसाद मिळत नव्हता कारण त्यांनी सरळ थेटपणे मला प्रदेशाध्यक्ष करण्यात यावं अशी मागणी केली होती पण ती मागणी त्यांची अमान्य झाली का काय माहीत नाही पण पन उघडपणे अजितदादांना अशी भूमिका घ्यायला लागणं आणि एक मागणी करायला लागणं ही देखील अनेकांनी भोव्या उंचावल्या होत्या यामुळं तर या सगळ्यामुळं देखील अजितदादांनी अशा पद्धतीचं उपमुख्यमंत्रीपदाची शपथ भाजपसोबत जाऊन घेतली का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट काय आहे तर नवा घडी नवं राज्य आता ही गोष्ट काय आहे तर आत्ताच्या घडीला शरद पवार हे राष्ट्रवादीमध्ये ॲक्टिव्ह आहेत मात्र आपण जर प्रॅक्टिकली बघितलं तर दोन हजार चोवीसमध्ये कदाचित नरेंद्र मोदी यांची सत्ता पुन्हा येऊ शकते असं अनेकांना वाटते तर तसं जर झालं तर मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दोन हजार चोवीसमध्ये सत्तेच्या शिवाय दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस अशा स्पॅनमध्ये सत्तेच्या शिवाय राहाय राहायला लागेल ला का अशी शंका राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना आली असावी आणि म्हणूनच जर आता भाजपसोबत आपण गेलो नाही तर आपल्याला पर्याय नाही असं त्यांना वाटलं असावं हो। सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीसच्या या स्पॅन नंतर एकोणतीस साली राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरती शरद पवार हे ॲक्टिव्ह स्वरूपामध्ये राहतील का आणि ऍक्टिव्ह राजकारणामध्ये ते सक्रिय राहतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळंच आत्ताच्या घडीला राष्ट्रवादीची पुढची जर पुढचा जर कुठला चेहरा असेल तर ते म्हणजे अजित पवार आहेत आणि म्हणूनच शरद पवारांऐवजी अजित पवार यांच्यासोबत जाण्याची पसंती या सगळ्या नेत्यांनी ने दाखवलेली आहे आणखीन पुढची गोष्ट म्हणजे भाजपची गरज जसं मी आत्ता म्हणलो की ईडीच्या चौकशांपासून वाचणं असेल किंवा इतर चौकशांपासून वाचणं असेल या सगळ्या चौकशांच्या फेऱ्यापासून वाचणं असेल आणि सत्तेच्या सोबत राहणं असेल यामुळं भाजपची गरज राष्ट्रवादीला नितांत आहे शिवाय भाजपला देखील राष्ट्रवादीची गरज आहे कारण मध्यंतरी आपण बघितलं की मध्यंतरीच्या काळामध्ये जी जाहिरात वॉर झालं शिंदेगट आणि भाजपमध्ये तर या भाजपच्या आणि शिंदे गटाच्या एका वॉरमुळं त्याच्यानंतर एक काउंटर चेक हा भाजपला असणं अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणूनच राष्ट्रवादी जर सोबत आली तर शिंदे गटाला काउंटरचेक देता येईल अशी देखील एक रणनीती हे भाजपची असणार आहे असं वाटतंय आणि त्यामुळंच कदाचित उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही अजितदादाने घेतली आणि राष्ट्रवादीला सोबत घेतलंय भाजपनं असं म्हणण्यात येईल शिवाय सगळ्यात महत्त्वाची याची या जर कुठली लाईन असेल तर ती म्हणजे मोदींची मोदींना जर निवडून आणायचं असेल पुढच्या काळामध्ये तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे विरोधी पक्ष आहेत त्या विरोधी पक्षात पक्षाला संपवायचं आणि आपल्या सोबत घ्यायचं अशी देखील रणनीती भाजपची असू शकते कारण जो एक स्पेस तयार झालेला आहे तो सोबतच्या अनेक पक्षांच्या जाण्यामुळे झालेला असेल तर तो भरून काढायचा असेल तर अजितदादांना सोबत घ्यायचं आणि अजितदादांच्या सोबत आलेल्या चाळीस एक अंदाजाकडे जर आपण म्हणलं तर चाळीस एक नेत्यांच्या सोबत केली तर त्यांचं मतदान जे आहे किंवा त्यांच्या मतदारसंघामधला जो प्रभाव आहे त्यांचा तो मोदींसाठी वापरला जाईल अशा एका रणनीतीमुळं रणनीतीमुळं भाजपला देखील राष्ट्रवादीची आणि राष्ट्रवादीला भाजपची गरज आहे असं म्हटलं गेलं जात आहे तर ही एकूण सगळी कारणं आहेत ज्याच्यामुळं अजितदादांनी सध्याच्या घडीला शरद पवारांची साथ सोडली असं आम्हाला वाटतंय मात्र तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आत्ताच्या सत्तानाट्याबद्दल तुम्हा तुमचं मत नेमकं काय आहे तेही देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअर चॅटवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद